भारताचं भविष्य हे आपल्या फक्त शिक्षणावर आधारित आहे. मात्र अनेक अशा ठिकाण आहेत जिथे शिक्षण अजूनही पोहोचलं नाही आहे, किंवा पोहोचलं असेल तरी तिथे अनेक सुविधा उपलब्ध नाही आहे. यात सुविधा कशा रीतीनं तिथे पोहोचल्या आणि त्या सुविधांमुळं आज अनेक मुलं आपलं भविष्य घडवू पाहत आहे. आणि हे सगळं काम केलं आहे पुण्याच्या KJ एज्युकेशन इन्स्टिट्यूटनं. त्याचे संस्थापक कल्याणजी जाधव माझ्याबरोबर आहेत. सर, तुमचं डिजिटल प्रभातमध्ये खूप खूप स्वागत. खरं तर तुम्ही या KJ संस्थेमार्फत बऱ्याच वंचित भागात काम केलं आहे. बऱ्याच अशा संस्था आहे ज्या वंचित भागात काम करतात पण ते इथपर्यंत पोहोचू शकत नाही. ह्या सगळ्या प्रवासाबद्दल काय सांगाल? खरं तर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये काम करणं हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव आहे की जे ज्या समस्या मी माझ्या शिक्षण काळामध्ये अनुभवल्या त्या समस्या कमी करण्याचं काम मी सुद्धा एक देशाचा नागरिक, एक समाजातला घटक म्हणून करू शकतो. हे बरेच दिवस माझ्या मनामध्ये होतं की एक चांगल्या पद्धतीची पुण्याच्या आजूबाजूला किंवा पुण्याच्या जवळपास 100 एकर जागेमध्ये एक सुंदर अध्यायवत अशी शिक्षण संस्था उभी करावी म्हणून एक 2-3 वर्षाचा विचार करण्यामध्ये वेळ गेला, जागा पाहण्यामध्ये वेळ गेला. परंतु प्रत्यक्षामध्ये 12-12-2005 साली आम्ही एक जागा फिक्स केली आणि अभियांत्रिकीचं कॉलेज चालू करायचे ह्या उद्देशाने आम्ही प्लॅनिंग केलं आणि त्याच वर्षी MBA आणि अभियांत्रिकीच्या कॉलेजसाठी AICTEला अर्ज केला. मग ती जागा मिळवणे, त्याच्यामध्ये परवानग्या मंजुऱ्यासाठी 12 वेळ गेला. 1-2-3 वर्षामध्ये बिल्डिंग उभी केली आणि 2008 साली आम्ही प्रत्यक्षामध्ये अभियांत्रिकीचं पहिलं महाविद्यालय आणि मॅनेजमेंटचं एक महाविद्यालय 2008 साली सुरू केलं. अभियांत्रिकीची खरंच गरज होती का तर त्यावेळेला खरंच गरज देशामध्ये प्रचंड होती, आजही आहे. अभियांत्रिकीच्या बद्दल मनामध्ये लोकांचा काही संशय होते, ग्रामीण भागामध्ये लोकांना माहीत पण नव्हतं की आपल्याला फक्त BCOM, BA, BSCच्या सुविधा ग्रामीण भागात किंवा तहसील लेवलला उपलब्ध आहेत. परंतु फार कमी प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारची कॉलेजेस आपल्या देशामध्ये आहेत. त्याच्यामध्ये IIT असेल तर मुंबईला आहे, COAP सारखे संस्था आहेत, त्याच्यामध्ये 5 कॉलेजेस आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु तसं जर पाहिलं तर 12वीचा आपला जो दरवर्षीचा ग्रोथ, 12वीला बसणारे विद्यार्थी साधारण 1-1.5 लाख विद्यार्थी दरवर्षी ज्यादाचे वाढतात, त्या मुलांच्या मनामध्ये एक अभियांत्रिकीबद्दल किंवा मेडिकलबद्दल एक वेगळीच अपेक्षा आहे की मला होता येईल का, इथून सुरुवात करतो. परंतु मार्क चांगले असून सुद्धा आपल्याकडे सीट्स कमी असल्यामुळं अभियांत्रिकीला, शिक्षणाला किंवा अभियांत्रिकीसाठी त्यांना संधी मिळत नव्हती. आम्ही विचार केला की आपण इतरत्र काही विचार करण्यापेक्षा अभियांत्रिकीचं कॉलेज चालू करू म्हणून आम्ही 2008 साली 240 इंटेक इंजिनिअरिंगला आणि 60 इंटेक मॅनेजमेंटला घेऊन ती संस्था कॉलेजेस चालू केली. खरं तर त्याच्या पाठीमागची हिस्ट्री किंवा इतिहास जर पाहिला तर अभियांत्रिकीला तोपर्यंत कॉलेजेस होती का, बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये खाजगी संस्थेनं परवानगी दिल्यामुळं बऱ्यापैकी कॉलेजेस होती. 2008 साली आम्ही हे कॉलेज चालू केले होते. त्यावेळेला आमच्याकडे येणारा प्रवाह हा ग्रामीण भागातून बऱ्याचदा होता, त्यांना ॲडमिशन मिळत नव्हते. 2009 साली परत त्याच कॅम्पसमध्ये आणि त्याच शेजारच्या बिल्डिंगमध्ये आम्ही KJ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नावाचं कॉलेज चालू केलं. 2009लाही रिस्पॉन्स चांगला होता विद्यार्थ्यांचा, त्यांनाही तरी ॲडमिशन मिळत नव्हते. आम्ही सलग तिसऱ्या वर्षी परत ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग म्हणून एक कॉलेज चालू केलं 2010 साली. तरी शोध चांगला होता, विद्यार्थी येत होते, तरी ॲडमिशन मिळत नव्हते. परंतु नंबर ऑफ कॉलेजेस झाल्यामुळे 2014च्या नंतर अभियांत्रिकीच्या बद्दलचा ओढा थोडासा कमी होत गेला. त्याच्या पाठीमागचं मी कारण शोधलं तर अभियांत्रिकीमध्ये जी गुणवत्ता टिकवायला पाहिजे ती टिकवली जात नाही आणि ती न टिकवल्यामुळं अभियांत्रिकीमध्ये येणारा ओढा असूनसुद्धा लोकांना जॉब किंवा नोकऱ्या मिळत नाही, ही फार मोठी समस्या आहे आपल्याकडं. परंतु अभियांत्रिकीचं शिक्षण हे फक्त आणि फक्त तुमच्या नोकरीसाठीच घ्यावं ह्याच्या पलीकडे जाऊन मी बऱ्याचदा विचार करतो. अभियांत्रिकीच्या मुलांना आपण व्यवसायाकडं का वर्ग करू शकत नाही? परंतु व्यवसाय हा एक मोठी समस्या आहे अजून मराठी माणसाच्या घरामध्ये. व्यवसायाची मुळं अजून रुजवली गेलेली नाही आहेत, ती रुजवण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागेल. कारण ती मानसिकता निर्माण करण्यासाठी जोपर्यंत आई बाबा किंवा तिचे नातेवाईक त्याला मॉरल सपोर्ट देत नाही तोपर्यंत तो अभियांत्रिकीच्या व्यवसायातून बघणार नाही.
मग सर तुम्हाला असं वाटतं का म्हणजे पुस्तकी शिक्षण जे आहे त्यापेक्षा प्रात्यक्षिक शिक्षण जर दिलं म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज लोकांना मुलांना दिलं तर त्याने जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील किंवा सेल्फ रिलायंट होतील का मुलं? मॅडम तुम्ही मगाशी बोलताना बोलल्या की खरं तर प्रॅक्टिकल शिक्षण हा तर फार महत्त्वाचा मुद्दा आहे, परंतु आपल्याकडं युनिव्हर्सिटी किंवा डी टी AICTE जो सिलेबस डिझाईन केलं आहे पहिला त्याच्यावर थिअरी ओरिएंटेड मॅक्झिमम आहे, थोडंसं प्रॅक्टिकल कमी आहे. ह्याच शिक्षणामधून जर आपण प्रात्यक्षिक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईला आपल्याकडं प्रचंड औद्योगिक संस्था उभ्या राहिल्या आहेत. प्रॅक्टिकल घेण्यासाठी जर इंडस्ट्रियल व्हिजिट आपण त्याच्यामध्ये केल्या त्याच मुलांना प्रत्यक्षात प्रात्यक्षिक न दाखवता प्रत्यक्षात काम जर इंडस्ट्रीमधलं दाखवलं तर ते पण शक्य होईल. परंतु कुठलेही आपण सगळ्या देशामधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी मान्य केले की शिक्षण हा भविष्याचा एक भाग आहे, शिक्षणामधून बरंचसं काही शिकता येतं आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून जगायचं असेल तर बेसिक शिक्षण हे शिकलंच पाहिजे. तसंच ह्या अभियांत्रिकी किंवा मेडिकलमध्ये तुम्हाला थिअरी ओरिएंटेड बेसिक नॉलेज 4 वर्षामध्ये अवगत करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर जे 2 वर्षाचा MBA कोर्स असेल किंवा 2 वर्षानंतर स्किल डेव्हलपमेंट म्हणून मोदी साहेबांनी आता मध्ये डिक्लेअर केलं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा स्किल डेव्हलपमेंटच्या पण योजना बऱ्याचशा त्यांनी राबवल्या गेल्यात तर तेही मस्ट आहे. त्याच्याबरोबर हे तुमचं थिअरी ओरिएंटेड नॉलेजसुद्धा महत्त्वाचं आहे, ते फार गरजेचं असल्यामुळे थिअरी कमी करून फक्त स्किलवर फोकस करण्यापेक्षा थिअरीसुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे. सर तुम्ही बोलले की 2008-10 येणारा फ्लो इंजिनिअरिंगकडे जास्त होता आणि तो ग्रामीण भागात नव्हता, तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा शहरी भागातल्या विद्यार्थ्यांच्या नॉलेजमध्ये किंवा बाकी सगळ्या गोष्टींमध्ये काही फरक जाणवतो का? हो ना, तसं पाहिलं तर शहरी भागातली मुलं इंग्लिशवर त्यांचं कमांड असतं बऱ्यापैकी, पण शहरी भागामधली मुलं थोडीशी संशयी वृत्तीची अशी असतात की मला खरंच जॉबसाठी शिकायचे. परंतु ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये बरंच आपण जर स्किल पाहिलं तर त्याच्यामध्ये त्याला व्यवसायाचं त्याला जर थोडंसं डायव्हर्ट केलं धडे दिले आपण तर तो व्यवसायाकडे सहज बोलवू शकतो. ग्रामीण भागातल्या मुलांच्यामध्ये जरी थोडीशी भीती किंवा इंग्लिशबद्दल संशय असेल तरी ते सुधारण्याच्या संस्थेने किंवा त्या शिक्षकांनी जर प्रयत्न केला तर 4 वर्षामध्ये बरंचसं तो काही शिकू शकेल. शहरातली मुलं थोडीशी मेरिट ओरिएंटेड असतात त्याच्यामुळे ग्रामीण भागाने शहरी भागातली मुलांना जुळवून घेणं थोडंसं अवघड होतं. शहरी भागातली मुलांचं मी माझ्या गेल्या 15 वर्षाच्या अनुभवामध्ये बरीचशी मुलं अब्रॉडला जातात हायर एज्युकेशनसाठी आणि आपल्या इंडियन किंवा महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये अजूनही इंजिनियर किंवा डॉक्टरच्या मनामधली भीती निर्माण झालेली बाहेर पडत नाही की मी शिकतो ते फक्त आणि फक्त पैशासाठी शिकतो किंवा मी माझ्या घरासाठी माझ्या सोसायटीसाठी किंवा माझ्या देशासाठी शिकतो ही फार मोठी समस्या आहे. तर तो एक कन्सेप्ट जर त्या विद्यार्थ्यांचा क्लिअर झाला तर मॅडम तुम्ही मगाशी म्हणले की त्याचं स्किल आणि थिअरी या दोन्ही गोष्टी एकत्र राहिल्या तर तो बरंचसं काही करू शकतो हा माझा आत्ताचा पर्यंत अनुभव आहे. ओके, आत्तापर्यंतची जी शिक्षण पद्धती आहे आणि आता सध्या बाहेर देशातल्या शिक्षण पद्धती भारतात आणण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहे, तुम्ही तसाच केला, आर्किटेक्चर कॉलेज आहेत तुमच्या, अजून बाकी ज्या संस्था आहेत त्या संस्थेमार्फत अजून काय करण्याचा प्लॅन आहे तुमचा शिक्षण व्यवस्थापनाबद्दल? मॅडम शिक्षणामध्ये प्रचंड अपॉर्च्युनिटी आहेत. खरं तर शिक्षण म्हणजे काय की समाजाला जो सभ्यग्रस्त समाजाला जो सुसंस्कृत किंवा सुशिक्षित समाज अपेक्षित आहे, पुढचं पिढी आपल्या सोसायटीला आजही अपेक्षित आहे की भारत देश हा अमेरिका जर्मनी इंग्लंड फ्रान्स अशा देशापैकी आपण त्याच्याशी स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये राहू असं हे भारतीय लोकांच्या मनामध्ये आहे. कारण तो मला वाटतं परंतु मला वाटतं की 1993 साली ज्यावेळेला मनमोहन सिंग साहेब देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेला ग्लोबलायझेशन ही संकल्पना आली आणि जग सगळं एकत्र आलं तर त्या जगामधल्या 193 देशांनी ग्लोबलायझेशन ॲक्सेप्ट केलं की जगाने एकत्र येऊन व्यवसायाची नॉलेजची देवाणघेवाण करायची किंवा उत्पादित केलेल्या मालाला मार्केट म्हणून पूर्ण जगाकडे बघायचं. ही स्पर्धा निर्माण झाल्यापासून एक आव्हान निर्माण झालं की आपल्या भारतीय मानसिकतेमध्ये क्वालिटी हा कन्सेप्ट नव्हता, तो क्वालिटीचा कन्सेप्ट आपण आपल्या लोकांनी आपल्या इंडस्ट्रीनी डेव्हलप करण्याचा ते सुरुवात केली. त्याच्यामुळं आपण जर पाहिलं तर खरं तर क्वालिटी मटेरियल असेल तर इझिली आपण बाय करतो. बऱ्याचदा आमच्या मुलांनाही किर्लोस्कर कंपनीचं उदाहरण देतो
किर्लोस्कर फॅमिली जर तशी पाहिली तर ग्रामीण भागातून आलेली, परंतु किर्लोस्करचं कुठलंही मटेरियल आपण घेण्याचा विचार केला तर आपण त्याच्याशी कधी बार्गेनिंग करत नाही. परंतु चायनीज किंवा इंडियन मटेरियल घेताना आपण लगेच बार्गेनिंग करतो की ही वस्तू 10 रुपयाची असेल तर 5 रुपयाला मागण्याचा प्रयत्न करतो. प्रॉब्लेम तो क्वालिटीशी जोडला जातो. पण आपण ॲपलचा मोबाईल घेण्याचा विचार करतो तेव्हा ॲपलवाल्याशी बार्गेनिंग करण्याची कुणाची मानसिकता नसते की ॲपलची किंमत मला एवढी कमी करून द्या किंवा डिस्काउंट द्या. परंतु भारतीय मटेरियलच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही वस्तूच्या बाबतीमध्ये, अगदी कॉटन इंडस्ट्रीपासून कुठलेही भारतीय मेड इन इंडिया पाहिलं तर आपण बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न करतो. ही मानसिकता निर्माण झाली आपल्याला. तर त्याचं बेसिक कारण माझ्या अनुभवाप्रमाणे मी तुमच्याशी शेअर करतो की क्वालिटी हा कन्सेप्ट फार आपल्या देशासाठी घातक आहे. तर त्या क्वालिटीला कॉम्प्रोमाइज आपण जर केलं नाही तर आपल्याच देशामध्ये 130 कोटी लोकांच्यामध्ये प्रचंड आपल्याकडं पोटेन्शियल आहे. ते पोटेन्शियल शोधून आपण जर काम करण्याचा परत प्रयत्न केला तर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रचंड प्रत्येक अभियांत्रिकीच्या ब्रँचमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये सगळीकडं त्या पद्धतीने डिमांड आणि मागणी आहे. टेक्नॉलॉजी आपल्याला वेगळ्या पद्धतीने शिकवली जाते आणि त्याच्यानंतर एकदम ऑपोजिट म्हटलं तर मॅनेजमेंट हा वेगळा कोर्स आहे. आता इंजिनिअरिंग झालेला मुलगा जर MBA जात असेल तर मग त्याला थोडंसं MTech का नाही जात, ME का नाही जात, अब्रॉड बाहेर शिकायला का नाही जात, असे प्रश्न विचारले जातात समाजात. तर मग त्यांनी मॅनेजमेंटकडे वळलं आणि व्यवसायाचा विचार केला तर लोकांची त्याच्याकडे बघायची मानसिकता बदलते. ह्याबद्दल लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? खरं तर मी तर सांगतो की प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे त्यांनी तो निर्णय घ्यावा. त्याच्याकडं जर सक्षम परिस्थिती असेल तर त्यांनी ME किंवा MS करण्याचा विचार करावा. त्याची आर्थिक परिस्थिती जर सोसो किंवा बऱ्यापैकी असेल तर त्यांनी BE नंतर सुद्धा आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळतात. परंतु त्याला जर आवड असेल आणि त्याला आर्थिक सोर्स बऱ्यापैकी असेल तर त्यांनी ME किंवा MS अब्रॉडला पण जावं, कारण अब्रॉड एक फॅड झालं आहे. खरं तर आपली शिक्षण संस्कृती किंवा शिक्षण चांगलं असल्यामुळेच आपल्या BE झालेल्या विद्यार्थ्यांना अब्रॉडमध्ये जॉब मिळतात. याचा अर्थ की आपली शिक्षण संस्था किंवा शैक्षणिक क्वालिटी तशी बऱ्यापैकी चांगलीच आहे. परंतु आपल्या भारतीय अभियंत्यांच्या मनामध्ये अब्रॉड एक वेगळं काहीतरी आहे. अब्रॉडमध्ये भरपूर मोठं पॅकेज मिळतं. मी अब्रॉडमध्ये प्रत्येक देशामध्ये जाऊन आलो, कारण इंडस्ट्रीची पण मी कामं करतो. त्या लोकांची काम करण्याची पद्धत मी पाहिली. जर्मनचा फोक्सवॅगनचा प्लांट मी चाकांमध्ये ज्यावेळेला त्यांच्याबरोबर काम करत होतो, तर ते जर्मन लोकांच्या अभियंत्यांच्या मनामध्ये फक्त आणि फक्त क्वालिटी आणि कामाचा स्पीड या दोन गोष्टीवर बंबार्डिंग करत होते. आपल्या इंडियामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत. एकतर गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट असेल तर गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमध्ये जमिनी ॲक्विजिशन करण्यापासून आपल्याकडं त्या कामासाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद ढोबळमानाने केली जाते. त्याच्यामुळं ते बरेच प्रोजेक्ट बऱ्याचदा डिले होतात, क्वालिटी मेंटेन करता येत नाही. आणि त्याच्यामुळं आजही आपल्याकडच्या ज्या समस्या आहेत, रस्त्याच्या, धरणाच्या किंवा इतर खात्यामधले कुठल्याही बिल्डिंगचे जरी विचार केला तर शासनाच्या बिल्डिंग लवकर मोडकळेला येतात किंवा अडचणीमध्ये येतात. त्याचं बेसिक कारण जर शोधलं तर माझं तर त्याच्यात प्रांजळ मत आहे की आपण क्वालिटीची कॉम्प्रोमाइज करतो. ते करायला नाही पाहिजे. थोडंसं कायद्याची सुद्धा आपण विचार केला तर लोकशाही असल्यामुळं 1000 निरपराध लोकांच्यामधून एक अपराधी शोधण्यासाठी त्यांना इतकी मेहनत करावी लागते की एक अपराधी निरपराध माणसाला शिक्षा न करण्यासाठी 1000 जरी लोक सोडण्याची वेळ आली तरी चालेल, परंतु निरपराधाला फाशी होता का माने ही आपल्या लोकशाहीची धारणा असल्यामुळं कदाचित तो विषय कायम समोर येतो आणि क्वालिटीची कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलं जातं. प्रोजेक्ट डिले होतात, त्याची कॉस्ट वाढते, आपल्याकडे समस्या भरपूर आहेत. 130 कोटी लोकसंख्येमध्ये 50% लोक मॅडम आपली झोपडपट्टीत राहतात. त्या समस्या आहेत. त्यांचं शिक्षण आहे, त्याचं आरोग्य आहे, त्याच्या पाण्याच्या सुविधा आहेत. अजूनही आपण आपला देश हिंदू संस्कृतीप्रमाणे धर्माला किंवा इमोशनल रिलेशन म्हणजे भावनिक नात्याला आपण जवळ करणारी लोक असल्यामुळं थोडंसं कुठेतरी कॉम्प्रोमाइज करण्याची पद्धत आहे ती कमी करायला पाहिजे. ती बाजूला ठेवून मी ज्या जर्मन कंपनीच्या बाबतीत तुम्हाला मी सांगितलं, मी एकदा फोक्सवॅगनचं टेंडर भरलं, त्यावेळेला जर्मनचे चेअरमन डॉक्टर जॉन चापो नावाचे इंडियन जर्मन कंपनीचे चेअरमन होते. ते मला स्वतः एअरपोर्टला रिसीव करायला आले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही टेंडर भरले, आम्ही कोण आहात ते बघून घ्या पहिले. आमच्याकडची फायनान्शियली पोझिशन काय आहे, आम्ही काय करतो हे देशामध्ये मी 100 प्रोजेक्ट गव्हर्नमेंटच्या बरोबर केले, पण तिथं केव्हाही
कुठल्याही अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याकडे ह्या प्रोजेक्टला 100% फंडची प्रयोजन आहे, आमच्याकडे ह्या प्रोजेक्टसाठी 100% जमीन अकॉर्ड केलेली आहे, आमचे डिझाईन आणि ड्रॉईंग तयार आहेत. हे कधीही अनुभवलं नाही, परंतु जर्मन किंवा अमेरिकन कंपनीच्या बाबतीमध्ये कुठलाही प्रोजेक्ट करण्याच्या अगोदर प्रचंड ट्रान्सपरन्सी असते. आणि आम्ही कोण आहोत, आम्हाला अडचणी आल्या तर तुम्ही किती पत मदत करू शकता याचा सगळ्याचा तो इतिहास सांगतात ते. परंतु आपल्याकडे तशी सुविधा नसल्यामुळे त्याही अडचणी आपल्याकडे आहेत, आणि त्याच्यावरच काम करण्याचं अभियंत्यांना फार मोठं आव्हान आणि फार मोठे अपॉर्च्युनिटी आहेत, संधी आहेत. तुम्ही आतापर्यंत म्हणजे ज्या गावात जगणं ही माहिती नाही, गडचिरोली सारख्या शहरात आदिवासीचं सगळं वास्तव्य आहे, जिथे लोकांना जगणंच माहिती नाही तिथल्या लोकांना शिक्षणाची रुची निर्माण करणं, हे तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होतं? मॅडम, मी जगदलपूर छत्तीसगड बस्तर जिल्ह्यामध्ये एक प्रोजेक्ट करत होतो, NMDC नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर त्या प्रोजेक्ट करताना आम्हाला असा अनुभव आला होता की तो पूर्ण बस्तर जिल्हा हा एकदम नक्षलाई भागाने वेढलेला आहे, एक मोठं आव्हान आहे. ते काम ज्यावेळेला चालू केलं त्यावेळेला तिथल्या स्थानिक लोकांचा संबंध आला. मी मला आवड आहे अशी की लोकांच्या अडचणी समजून घ्यायचं, तर तिथलं येणाऱ्या लोकांना मी जस्ट त्यांचा इंटरव्ह्यू माझा मुलाखत घ्यायचो की तुला खरंच काय अडचण आहे. तर बऱ्याचशा मुलांना शिकायचे ते वंचित आहेत, परंतु तिथं त्या सुविधा नसल्यामुळं किंवा त्या ज्या सिस्टीम तिथल्या ज्या डेव्हलप झाल्यात मुलामध्ये, की मुलगा 7वी 8वी शिकला की त्यांनी नक्सलाईजच व्हायचं आणि बाहेर पडून वेपन किंवा AK-47 घेऊन लोकांच्यावर अटॅक करायचे, हे आपण कमी करू शकू का असा मी विचार केला. बऱ्याचदा मीटिंगला दर महिन्याला मी मॅनेजमेंटच्या मीटिंगला जायचो, तर त्यावेळेला ह्या लोकांशी संबंधित आमचा इन्फ्रास्ट्रक्चरचा व्यवसाय असल्यामुळं जवळजवळ डायरेक्ट इनडायरेक्ट 1000 लोक मला त्या भागातली माझ्याशी कामाला जोडलेली होती. मग विचार केला की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याकडं गडचिरोली किंवा चंद्रपूरच्या पूर्वेला असा काही भाग आहे की तिथेही नक्सलाईज अफेक्टेड लोक तिथे रस्त्याची कामं करून देत नाही, विकासाची कामं करून देत नाही, त्यांची मानसिकता काय आहे. तर खरं तर मी असा विचार केला की त्यांना जर आपण शिकवलं प्रवाहामध्ये आणलं तर ते बदलतील. आम्ही विचार केला, आमचे 1-2 प्रोफेसर लकीली त्याच भागातले गडचिरोलीतले असल्यामुळे त्यांना मीटिंग घेतली, त्यांना विचारलं की तुमच्या खरंच समस्या काय, तर ते म्हणले आमची मुलं शिकली त्यांना संधी मिळाली तर नोकऱ्या मिळतील, नोकऱ्या मिळाली तर हा नक्सलाईज भाग बऱ्यापैकी कमी करता येईल आपल्याला. आमचे 4-5 प्रोफेसरची एक टीम केली आणि आम्ही त्यांना आणण्याचा प्रयत्न केला. पहिल्या वर्षी आम्हाला 25 विद्यार्थी मिळाले, ते विद्यार्थी हुशार होते, राहतील का नाही शंका होती. आम्ही त्यांच्याशी मीटिंग केली, बोलणं केलं, त्यांना सांगितलं की आम्ही फुकट सर्व खर्च आम्ही संस्था बेअर करेल, राहण्याचा खाण्याचा किंवा फी असेल, परंतु तुम्ही रिग्रसली शिकलं पाहिजे 100% अटेंडन्स. पहिल्या 25 अनुभव असा आला की पहिली 10 मुलं तर 1 मेहनत पडून गेली, त्यांना फुकटच्या पैशाची काम न करण्याची कष्ट करण्याची सोय नसल्यामुळं किंवा घरामधल्या फोर्स घरामधल्या आईबाबांचे फोन कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं त्यांनी त्यांना परत घेऊन द्यायचा प्रयत्न केला. 15-1 विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांनी रिग्रसली शिकले, काही विद्यार्थी BE झाले, काही डिप्लोमा केला, बाहेर पडले, आम्ही त्यांना जॉबच्या अपॉर्च्युनिटी दिल्या. पुढे परत 25 मुलं आणली आणि त्याच्यातून 15 मुलं पळून गेली. अशी टप्प्याटप्प्याने आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु त्या समाजामध्ये किंवा त्या प्रवाहामध्ये येण्याचं विरोध करण्याचं काम घरातलीच लोक फार प्रमाणात करतात. ते शिक्षक जे होते तोगम नावाचे प्रोफेसर, त्यांना धमकी बिमकी दिली, त्यांना नोकरी सोडावी लागली, ते थोडंसं डिस्टर्ब झालं. आम्ही त्यांना अश्युअर्ड केलं की तुम्ही थांबा, आपण प्रयत्न करू, पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊ, परंतु मनातली जी भीती असते किंवा समाजामध्ये राहणारं नाती किंवा रिलेशन असतात ते तोडणं सहज शक्य होत नाही. मग तो प्रवाह थोडासा कमी झाला नाही तर आमचं परत ते एम आहे की तिथली परत विद्यार्थी दरवर्षी आणून विचार करून शिकवावीत का त्याच गडचिरोली भागामध्ये एक सुंदरसं कॉलेज उभं करावं, की जेणेकरून त्यांच्यामधलेच तेच प्रोफेसर तिथं काम करतील आणि त्यांना शिकवण्याचं काम करतील, ह्या विचाराने आम्ही तिकडेही पाहतोय. आत्तापर्यंत सगळा प्रवास हा खूप चांगला आणि प्रचंड प्रेरणादायी होता तुमचा, कॉलेजच्या बाबतीतला तुमचा पर्सनल, पण इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे तुमचा? खरं तर मॅडम, महिला आणि वंचित लोक हा आमचा एक मोठा फोकसिंग आहे. महिलांच्या मनामध्ये अजूनही शंका आहेत की आपल्याला लग्न झाल्यावर नोकरी मिळणार का. बऱ्याच महिलांना व्यवसायामध्ये प्रवृत्त करण्यासाठी त्यांना जर काही संधी उपलब्ध करून दिल्या, जसं शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामधल्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये 50% महिलांना प्राधान्य दिलं, अशा पद्धतीचा आम्ही पण आमच्या शिक्षणामधून विचार करतो की जर महिलांना ग्रुप महिला पुढे येऊन जर एखाद्या इंडस्ट्रीसाठी जर त्यांच्या काही मनामध्ये विचार असतील
तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने किंवा भारत सरकारच्या वतीने त्यांना असे ग्रुप इंडस्ट्री डेव्हलपमेंट करणे, त्यांना परावृत्त करणे आणि वेगळ्या पद्धतीचं शिक्षण देऊन त्यांना तुम्ही मगाशी सांगितलं थिअरी प्लस प्रॅक्टिकलमध्ये कन्व्हर्ट करताना आम्ही विचार करतो की प्रॅक्टिकलवरच 80% विचार करून 20% थिअरीशी जर जोडलं गेलं आणि इंडस्ट्रीशी काही टाईप केलं तर त्या इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आपल्याला फुलफिल करता येईल का? आज मुलांच्या मनामध्ये भीती असल्यामुळं प्लेसमेंट होत नाही म्हणून अभियांत्रिकीचे 50% जागा खाली राहतात. त्याच्यामुळं मुलांना पण भीती आहे, त्याच्या पालकांना पण भीती आहे. महाराष्ट्र शासनसुद्धा विचारत आहे की जर अभियांत्रिकीच्या मुलांना जर जॉब देता आले नाही, एवढा करोडो रुपये खर्च करून उपयोग होत नसेल तर त्यांनी स्मॉल स्केल इंडस्ट्रीवर सुद्धा विचार करण्याचा सुरुवात केलेली आहे. ओके सर, खूप खूप थँक्यू तुम्हाला, तुम्ही आज आम्हाला ह्या वेळ दिला आणि सगळ्या गोष्टी उत्तमरित्या समजून सांगितल्या. खरं तर आपल्याला शिक्षणाबाबतचा पायंडा असू देत, परंपरा असू देत, या सगळ्यांवर मात करून नवीन बदल आपल्याला स्वीकारणं आणि त्यावर काम करणं आणि त्यात यशस्वी होणं हे सगळं या सरांनी सांगितलं आपल्याला. त्यामुळे या सगळ्या सरांना आमच्या प्रेक्षकांकडून आणि डिजिटल प्रभातकडून तुम्हाला खूप थँक्यू. आणि या सगळ्या बाबतीत मेन प्रश्न येतो की शिक्षण घ्यायचं पण ते फक्त नोकरीसाठी नाही तर आपलं स्किल डेव्हलप करण्यासाठी घ्यायचं, आणि स्किल जर डेव्हलप करायचं असेल तर आपण कुठे जायला पाहिजे, इंजिनिअरिंग असू देत किंवा मॅनेजमेंट, जर स्किल डेव्हलप असेल तर माणूस अत्यंत सक्षम आणि निर्भीड असू शकतो. शिवानी पांढरे, डिजिटल प्रभात, पुणे.